नमस्कार, माझे नाव सुरेंद्र यादव मोगरे, धानापुरा तालुका लाखी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून आज मी खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र अंतर्गत खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दलची मी थोडी आपल्या वतीने माहिती देतो। बीज प्रक्रिया करत असताना आपण धानाला कोणत्याही बीजाला बेजर बीज प्रक्रिया केली तर त्याची उत्पादन क्षमता चांगली वाढते। तर हे थायरम आहे, हे एक किलो धानाला तीन ग्रॅम थायरम आपल्याला चोळणे आहे। तर हे थायरम आपण चोळल्यानंतर याची जर फायदे तर याला कोणत्याही प्रकारचे फंगल्स वगैरे लागत नाही, बुरशीनाशक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जीवजंतू वगैरे आहेत ते लागत नाही, याची उत्पादन क्षमता वाढते। तसेच हे आरसीएफच्या बायोला म्हणून आहे, ह्या आरसीएफच्या बायोलानी आपण पिकाची चांगली उत्पादन क्षमता वाढते, झाडाला चांगले फुटू येतात, मुळांची मूळ वगैरे ठीक राहतात, कोणत्याही प्रकारचे सहसा रोग वगैरे कीड वगैरे लागत नाही। तर हे आपल्याला एक किलोला 25 ml वापरायचे आहे। हे या प्रकारची आपण जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या शेतीत याचे उत्पादन चांगले होते, कोणत्याही प्रकारचे अळी वगैरेचा प्रादुर्भाव होत नाही। आणि ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर याला थोडा वेळ हलक्या सावलीमध्ये सुकवून नंतर पेरणी करायची। धन्यवाद। धन्यवाद।